नमस्कार मित्र हो, मी जीवन कदम टुरिस्टिक अफेअर्स आपल्या ट्रॅव्हल शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हा शो आता आपल्याला घेऊन आलेला आहे मराठा साम्राज्याच्या चौथ्या राजधानीमध्ये, कर्मवीरांच्या भूमीमध्ये आणि शूरवीरांच्या जिल्ह्यामध्ये, अर्थातच साताऱ्यामध्ये। आणि हा एपिसोड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की एक सातारकर म्हणून तुम्हाला सातारा दाखवायला खरंच खूप आनंद होणार आहे। तर चला मग सुरू करूयात टुरिस्टिक अफेअर्स साताऱ्यामध्ये। मित्रांनो, दिवसाची सुरुवात कशी एकदम फक्कड छान झाली पाहिजे, त्यामुळे मी आलोय साताऱ्यातल्या माझ्या एका फेवरेट ठिकाणी। चला, आमदार गुळाचा चहा। गुळाचा चहाच का हो? अहो, मुंगळाला सुद्धा कळतंय गुळ खाल्ल्यावर हेल्दी राहते, आपण तर माणसं आहोत। एक चहा द्या। क्या बात, तुमचं नाव? निलेश। तुमच्या ह्या गुळाची खासियत काय? गुळाच्या चहाचे भरपूर फायदे, जसं की तुम्ही ओ यायचं त्यांनी लिस्टच दिलेली आहे। गुळामध्ये आयरन असतं, पोटॅशियम असतं, गुळ हे अँटी टॉक्सिन म्हणून काम करतं, गुळाच्या चहामुळे उतार वयातील समस्या दूर होतात, संधिवातावरती गुणकारी आहे, पचनक्रिया सुधारते, थकवा दूर होतो, शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते आणि केस आणि त्वचेविषयी समस्या दूर होतात। क्या बात आहे, भरपूर फायदे, हा चहा पिलाच पाहिजे। बऱ्याचदा लोक टेस्टसाठी गुळाचा चहा टाळतात, पण या गुळाची टेस्ट तुम्ही एकदा जर घेतली तर तुम्ही पुन्हा पुन्हा याल। चहा पिऊन आता मस्तपैकी तरतरी आलेली आहे, आता वेळ झालेली आहे नाश्त्याची। सातारकर नाश्त्यासाठी एका फेवरेट ठिकाणी येत असतात, ते म्हणजे सुपनेकर। या इथे माझ्या तरी दोन तीन फेवरेट गोष्ट आहेत, दाखव तुम्हाला। तर या इथे एक विशेष गोष्ट म्हणजे पॅटीस फराळी, हे माझं फेवरेट आहे, चला ऑर्डर करूया। नमस्कार, पॅटीस फराळी एक। ₹15 आधीच पेमेंट करायचं? ओके। या इथे कितीही वेळा आलं ना, सेमच टेस्ट मला जाणवत आहे। हे जे फराळी पॅटीस आहे, हे जास्त करून फराळाला वापरू शकतो। ह्याच्यामध्ये आहे साबुदाण्याचं पीठ, बटाटा आणि खोबरं, सोबत आहे खोबऱ्याची चटणी। या फराळीसोबतच या इथे अजून एक दोन पदार्थ फेमस आहेत, ते म्हणजे की साबुदाणा वडा। इथे मिसळसुद्धा मिळते या इथे। तुमचं काय फेवरेट आहे, तुम्ही काय या इथे खायला येतं जास्त करून? ओके, उत्तप्पा खायला येतं, उत्तप्पा सुद्धा फेमस आहे। सो इथे उपाहाराच्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याही छान क्वालिटीमध्ये।
मित्रांनो, सातारा जर तुम्ही फिरायला आला असाल ना, तर साताऱ्याचा हा राजवाडा तुम्ही मिस नाही केला पाहिजे. कारण की हे साताऱ्याचं वैभव आहे. सातारा एक ऐतिहासिक शहर असल्याकारणाने या साताऱ्यामध्ये असे वाडे भरपूर आहेत. आणि ही जी इमारत तुम्ही बघताय ही आता शाळेला दिलेली आहे. सो इथे भरते प्रतापसिंह हायस्कूल, जे खूप जुने म्हणजे 1850 त्या स्कूलची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आपण आता राजवाड्याची आणि त्या स्कूलची आपण सैर करूयात. तर मित्रांनो, आपण आता आहोत प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आणि या हायस्कूलचे समन्वयक आपल्यासोबत आहेत आरसी कांबळे सर. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या या शोमध्ये. आभार आहे सर. सर, या ऐतिहासिक शाळेबद्दल आम्ही खूप काही गोष्टी ऐकून आहेत, पण आम्हाला तुमच्या तोंडून त्या गोष्टी ऐकायच्या आहेत, काय सांगाल? या शाळेला ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी लाभलेली आहे की 1850 या शाळेची स्थापना झाली. बर, परंतु याची कुठे अशा प्रकारची नोंद नाही. परंतु या शाळेमध्ये अशी शाळा जी नामांतरास आली गेली ती श्रीमंत प्रतापसिंह राजे भोसले या शाळेला हा राजवाडा दिला गेला आणि त्या ठिकाणी याचं रूपांतर शाळेमध्ये झालं गेलं. 7 नोव्हेंबर 1900 बाबासाहेब आंबेडकरांनी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि पहिली ते चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. काय बात आहे. आणि पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याचं मूलभूत शिक्षण या ठिकाणी झाल्यामुळे त्यांचा जो पाया रचला गेला तो या शिक्षणाचा, तो या शाळेत रचला गेला आणि त्यामुळे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. मला अजून काही खूप मोठ्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकांच्याबद्दल सुद्धा ऐकायला मिळालं. बाबासाहेब आंबेडकर तर शिकून गेलेच इथून, पण खूप काही लोक या शाळेतून शिकून गेले तसं ऐकले, ते कोणती? देशघडणीसाठी आणि महाराष्ट्र राज्याच्या घडणीसाठी असे असंख्य विद्यार्थी या विद्यालयाने घडवले. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची मला नावं घ्यावीसे वाटतात. यामध्ये गजेंद्र गडकर सारखे जे विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, की ज्यांनी न्यायदानाचं देशभरामध्ये काम केलं तो विद्यार्थी हा आमच्या शाळेचा आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याचबरोबर या शाळेमध्ये नरिमन कुपर सारखे उद्योग क्षेत्रातील काम करणारे हे सुद्धा आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. आणखी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे आहेत यामध्ये अण्णासाहेब चिरमुले यांनी लाईफ इन्शुरन्स संस्थाची स्थापना केली, युनायटेड वेस्टर्न बँकेची स्थापना केली, अशा प्रकारचे विद्यार्थी या विद्यालयाने घडवलेले आहेत आणि या विद्यालयात त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. ह्या आत्ता असलेल्या वास्तूबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे खूप जुनी वास्तू आहे. जवळजवळ 250 झाली या विद्यालय, यामध्ये शाळा ही भरती आहे आणि ती वास्तू जशीच्या तशी आहे, अजूनही आहे तशी. आणि तिचे जे कोरीव काम आहे, त्याची रंगभरणी आहे, ती जशीच्या तशी आहे. आणि अशा प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी ही इमारत जी आहे, या इमारतीमध्ये विद्यार्थी घडले जातात हेच आमचं सर्वात भाग्य आहे. आणि त्या शाळेमध्ये आमच्यासारख्यांना सुद्धा काम करण्याची संधी मिळते हे सुद्धा आमचं भाग्य आहे. क्या बात आहे. मित्रांनो, खूप काही गोष्टी आहेत या शाळेबद्दल बोलण्यासारख्या, पण आता आपण जरा राजवाडा फिरूया सर. चाललो. ठीक आहे. म्हणजे ज्याबद्दल आपण बोलतोय ती गोष्ट आपण आता तुम्हाला दाखवूयात. तर मित्रो, आपण आता आलो या शाळेच्या ऑडिटोरियममध्ये. हे ऑडिटोरियम साधंसुद्धा नाही आहे, खूप ऐतिहासिकसुद्धा आहेच आहे, पण इथली जी नक्षीकाम आहे ते तुम्हाला प्रेमात पडेल. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की या शाळेमध्ये आता कोण बसतं का? म्हणजे इथे सध्या आता तुम्ही जी व्यवस्था बनवून ठेवलेली आहे, आता या इथे वर्ग भरतो आहे आपला? सध्या ह्या इमारतीमध्ये वर्ग भरत नाहीत. बरं. 15 जून 2022 या शैक्षणिक वर्षापासून आम्ही नवीन इमारतीमध्ये त्याचं स्थित्यंतर केलेलं आहे. परंतु शाळेत स्थापनेपासून या ठिकाणी विद्यार्थी बसत होते. मी असं ऐकलंय की या शाळेला हेरिटेज म्हणून सुद्धा बनवण्यात येणार आहे. या शाळेची वास्तू हेरिटेज मध्येच आहे, म्हणून या शासनाने या शैक्षणिक वर्षामध्ये या शाळेला 1 कोटीचं अनुदान दिलेलं आहे आणि या 1 कोटीतून ही शाळा सुसज्ज आणि इमारत सुसज्ज करण्याचं ठरवलेलं आहे. क्या बात आहे. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल, कारण की खूप अमूल्य माहिती होती ही. आम्हाला माहितीसुद्धा नव्हती, म्हणजे गुगलवरती ही माहिती उपलब्ध नव्हती कुठेही. त्याबद्दल तुमचे आभार.
मी पण या विद्यालयाबद्दल तुमचा आभार मानतो आणि माझं मनोगत ऐकतो त्याबद्दल तुमचं पण आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. आणि मित्रांनो, आपण येऊन पोचलेलो आहोत सज्जनगडावरती. समर्थांचा गड, सज्जन लोकांचा गड म्हणून नावाजलेल्या या गडावरती आपण येऊन पोचलो आहोत. हा जो गड आहे तो सातारा शहरापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तर या किल्ल्याची निर्मिती राजा भोज दुसरा यांनी 11व्या शतकामध्ये केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून 1673 जिंकून घेतला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की तुम्ही या गडावरती आश्रय घेऊ शकता. तिथपासून समर्थांचं हे आश्रयस्थान आहे आणि या इथे त्यांचं संस्थानसुद्धा आहे. सो आपण आता आज हा गड एक्सप्लोर करणार आहोत. चला. तर आता आपण आहोत या किल्ल्याच्या पूर्वेकडील तडबुरुजावरती. या इथून आपल्याला काय काय दिसतंय हे मी तुम्हाला दाखवतो. माझ्या पाठीमागे आहे तो अजिंक्यतारा किल्ला आणि त्याच्या पाठीमागे आहे सातारा शहर. आणि ही जी पूर्ण डोंगररांग आहे ती जाते कास पठाराकडे, बामनोलीकडे. आणि समोरच आहे यवतेश्वराचं डोंगर आणि मंदिरसुद्धा. आता आपण जाऊयात या किल्ल्याच्या पश्चिम भागामध्ये. मित्रांनो, सज्जनगड किल्ल्याचं आधीचं जे नाव आहे ते आहे आश्वालयनगड. कारण की आधी आश्वालयन ऋषी या किल्ल्यावरती वास्तव्यास होते. पाठीमागे तुम्ही जो बघताय तो आहे उर्मोडी जलाशय. एक्झॅक्टली त्या कोपऱ्यात बघितलं तर तिकडे कास पठार आहे. माझ्या उजव्या बाजूला याच किल्ल्यावरती आहे ते म्हणजे मारुतीचं मंदिर. आणि त्याच बाजूला पुढे गेलो तर आपल्याला लागतं ठोसेघर चाळकेवाडी हे ठिकाण. संस्थानाबद्दल तुम्ही थोडक्यात जरा आम्हाला तुमच्या दर्शकांना माहिती सांगाल काय? आपण जे आता उभा आहेत हा सज्जनगडचा बालेकिल्ला आहे. आणि ह्या बालेकिल्ल्यावर हा शिवरायांचा राजवाडा आहे. आणि हे जे मंदिर आहे हे सुमधिश्री मंदिर, दगडी मंदिर, हे समर्थांनी 1682 समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर त्यांचा अंत्यविधी इथं झाला. बरं. आणि त्या अंत्यविधीला स्वतः संभाजी महाराज हजर होते. आणि मग त्यावेळेस संभाजीराजांनी इथला किल्लेदार जेजूजी काटकर बर त्याला सांगितलं की समर्थांच्या इच्छेप्रमाणे इथं एक समर्थांना साजेसं असं एक मंदिर उभारा. बर. आणि त्याप्रमाणे जेजूजी काटकरनी 4 महिन्यात या मंदिराची उभारणी केली संभाजीराजांच्या सांगण्यावरून. आणि हे मंदिर असं उभारलं की समर्थांची इच्छा होती की येणाऱ्या लोकांनी आधी रामाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि मग समाधी घेतलं पाहिजे. म्हणजे समाधीचं महत्व न वाढता रामाचं महत्व वाढवलं पाहिजे. अरे वा. त्या दृष्टीने संभाजीराजांनी मंदिराची अशी रचना केली की जिथं त्यांचं दहनविधी झाला तिथं समाधी आपोआप वर आली. ती स्वयंभू समाधी. त्या समाधीवर असा अर्चा घेऊन असं मंदिर बांधले आणि त्याच्यावर रामाचं मंदिर बांधले. म्हणजे लोक येतील त्याआधी रामाचं दर्शन घेतील. बरोबर. आणि नंतर मग समाधी दर्शन घेतील. अशा पद्धतीनं त्या समाधीची रचना केलेली आहे आणि त्या मंदिराची रचना केलेली आहे. आता हे राम जे आहेत ते तंजावरून इथं आले. समर्थ तंजावरला गेले होते आणि तिथं समर्थांनी तिथं शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकुजराजे भोसले यांचं राज्य होते. बर. आणि मग त्यांनी समर्थांनी त्यांना सांगितलं की आम्हाला सज्जनगडावर पंचधातूच्या रामाच्या मूर्ती पाहिजेत. पंचधातूच्या मूर्ती करणारे कलाकार होते. त्याचा एक कलाकार आनंद होता आणि तो त्याच्या मुलं आता मूर्ती करत होते. तर समर्थ काय म्हणाले की हा आंधळा कलाकार आहे हाच मूर्ती करेल. आणि समर्थांनी त्याला समोर बोलवलं, त्याच्या चेहऱ्यावरून डोळ्यावर हात फिरवले, त्याला दिव्यदृष्टी आली आणि त्याप्रमाणे मग त्यांनी त्या पंचधातूच्या 5 मूर्ती घडवल्या. बर. आणि त्या इथं सज्जनगडावर आणून पोच केल्या. तर त्या कधी पोच केल्या? समर्थांनी समाधी घ्यायचं ठरलं होतं माघ वद्य नवमीला. आणि समाधी घेण्यापूर्वी आधी 5 दिवस त्या मूर्ती आल्या. समर्थांनी त्यांची पूजा केली आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी समाधी घेतली 1682
त्यावेळेस त्यांचे पंचप्राण त्यांनी योग समाधी घेतलेली आहे. त्यांचे पंचप्राण मस्तकातून बाहेर पडले आणि रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. म्हणजे ते दिवशी रामच नाहीत तर रामही आहेत आणि समर्थही आहेत. अशा प्रमाणे समर्थांची ह्या मंदिराची रचना झाल्यानंतर तिथं रामाचा ओटा सिंहासन तयार केलं आणि मग शेतघरातल्या मूर्ती उचलून तिथं स्थापन केलं. म्हणून ते शिवतरघळीत गेले. शिवतरघळीमध्ये समर्थांनी त्यांना 18 प्रकारची शस्त्र काढून दिली आणि विजयी भाऊ असा आशीर्वाद दिला. तेव्हा शिवरायांना काय वाटलं की समर्थ खूप थकलेत, आत्तापर्यंत कधी बंदिस्त जागेत राहिले नाहीत, असे डोंगरावर दऱ्यात खोऱ्यात राहायचे ते, हा थकलेत ते, त्यांना कुठेतरी विश्रांती घ्यावी. म्हणून शिवरायांनी त्यांना विनंती केली की तुम्ही ह्या सज्जनगडावर राहायला या. ह्या सज्जनगडचं नाव परळीगड होतं. ह्या सज्जनगडच्या पायथ्याला गाव आहे, परळी नावाचं गाव आहे आणि ते त्या काळात एक लष्करी ठाणं होतं ते. हो हा, आणि म्हणून ते शिवरायांच्या विनंतीला मान देऊन समर्थित 1676 आले. ते मंदिर सुद्धा आहे ना त्या गावात, आहे राम मंदिर आहे, राम मंदिर आहे, मंदिर आहे आणि समर्थांची बाग होती बर. हा, ते बाग प्रकरण सुद्धा तिथंच लिहिलं गेलं समर्थांनी. मग बागेत कुठली झाड लावावीत, कुठली औषध झाड आहेत, त्या झाडाचा गुणधर्म काय, असं ते बाग प्रकरण म्हणजे त्यांचं काव्यच आहे. त्या काव्यात ते सगळं पूर्ण आहे. मग समर्थित 1676 राहायला आले. मग ते राहायचं कुठं? तर शिवरायांनी हा संपूर्ण गड तर दिलाच दिला, परंतु आपला राहता वाडा हो हा समर्थांना देऊन टाकला राहण्यासाठी, त्यांच्या शिष्यांना आणि समर्थांना. मित्रो, यांच्याकडून माहिती घेईल एवढी कमी आहे. त्यांना जर मी प्रश्न अजून विचारला तर अजून माहिती आपल्याला मिळेल, पण आपल्याकडे वेळ कमी असल्याकारणाने आपल्याला इथेच थांबावं लागत आहे. मी तुमचं धन्यवाद बोलतो एवढी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल. आणि तुम्ही इथं संस्थांमध्ये येऊन दर्शन घेतलं, तिथून आमच्याकडे माहिती उपलब्ध करून घेतली, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आणि जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ. स्वर्ग याला म्हणतात स्वर्ग, काय म्हणताय सातारकर? बापरे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत सातारच्या या स्वर्गामध्ये, आलेलो आहोत चळकेवाडीमध्ये. या इथे पाठीमागे तुम्ही बघत असाल हजारो विंडमिल्स, हजारो पवन चक्क्या आहेत या इथे. आणि इथून जी निर्माण होणारी जी काय इलेक्ट्रिसिटी आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला पुरवली जाते. आणि सोबतच या इथून दिसणारा जो काय कोयना धरणाचा, कोयना अभयारण्याचा जो काही नजारा आहे तो विहंगम. फक्त आता धुकं आहे त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळणार नाही, पण खरंच स्वर्ग आहे हा. मी तर एन्जॉय करतोय. दिवसभर साताऱ्यामध्ये आपण खूप ठिकाणी फिरलो, खूप काही ॲक्टिव्हिटीज केल्या, ट्रेकिंग केलं, रनिंग केलं, त्याच्यानंतर न प्रचंड भूक लागली होती, पण तरीसुद्धा ती भूक मी कंट्रोल केली होती, ती फक्त या जलसागरासाठी. कारण या जलसागराने अख्ख्या सातारकरांना सामावून घेतलं आहे. का ते तुम्हाला सांगतो, चला. मित्रांनो, हे हॉटेल खूप मोठे आहे बरं का. जवळपास 90 टेबलचं सिटिंग आहे, 3 असे मोठे हॉल आहेत आणि 22 कॉटेजेस आहेत. जलसागरबद्दल सांगायचं म्हटलं ह्या नावाबद्दल, तर सागर त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि जल म्हणजे समोर कणेरचं धरण आहे. या इथे सुद्धा एक छोटासा तलाव आहे, त्याच्यामुळे जलसागर नाव असं त्यांनी दिलेलं आहे. आता आपण ऑर्डर केलेलं आहे इथलं फेवरेट. ॲक्च्युली एक मासा नाही आहे, पण सगळे मासे जे माझे फेवरेट आहेत ते मी ऑर्डर केलेले आहेत. सुरमई आहे, कटला आहे, आंबळी आहे आणि ह्याला काय म्हणायचं, मोरी, मोरी, येस मोरी. तर आपण स्टार्टर म्हणून आंबळीला सुरुवात करूयात खायला. आणि ह्याच्यासोबत आहे सेजवान चटणी, क्या बात आहे. आंबळीसारखा मासा अख्खाच्या अख्खा खाऊ शकतो मी.
काटे तोडायची गरजच नाही आहे. सुख टाव मारतो आता. मासे खाऊन पोट अगदी तुडुंब झाले. इथल्या कणेरच्या धरण्यासारखं काय म्हणता? नमस्कार. तुमचं नाव? अरुण कापसे. तुमचं गाव इथे जवळ असेल? माळेजेवडी. माळेजेवडी, मला वाटलं तुमचं कणेर गाव असेल. नाही, माळेजेवडी. बरं बरं बरं. ह्या हॉटेलबद्दल काय सांगाल, म्हणजे कशी सुरुवात झाली याची? हे माझं हॉटेल हे 3 टेबलपासून चालू झालं. 3 टेबलपासून? अरे बापरे. 90 टेबल. 90 टेबल? हां, ही खूप मोठी झेप आहे मी म्हणू शकतो. आणि सातारकरांची गरज कशी काय ओळखली, म्हणजे मासे खाण्यासाठी सातारकर एवढ्या लांब येतात, म्हणजे काय खासियत आहे आपली? खासियत म्हणजे माझे तर स्टार्टला आंबळी म्हणून मी एक मासा डिश चालू केली ह्या कनेरदार डॅममधली. बरं बरं बरं. त्या धरणातलाच ताजा मासा पकडून आणायचा बनवायचं, तिथून जे सुरुवात झाली माझी. तो हा जो मासा आहे किंवा हा जो प्रकार आहे तो महाराष्ट्रात कुठे मिळतो का? नाही मिळत. कुठेच नाही मिळत? कुठेच नाही. सो यांची जी सुरुवात आहे ती तुम्हीच केली? आम्हीच केली. क्या बात आहे. आणि इतर जे मासे आहेत ते कुठून येतात मग? कटला हा डॅममधलाच असतो. बर. सुरमई ही हरणे बंदरची असते. बर. आणि मोरी मासा हा एक्सपोर्ट मासा मुंबई. ओके, म्हणजे इम्पोर्ट होऊन इकडे येतो, बाहेर देशातला मासा आहे हा. क्या बात आहे. तो जो मोमो होता आतमध्ये काहीच काटे नव्हते? तो काटा नसतो. अरे लहान मुलांना सुद्धा तो खावा ज्याला जात नाही ते. म्हणून सातारकरांना ही सगळी मेजवानी एका ठिकाणी मिळते. सातारकरांसाठी खरंच ही मेजवानी आहे. आणि मी असंही ऐकलं आहे की तुम्ही सरपंच आहात खूप वर्षापासून या गावचे. किती वर्षापासून आहात? मी 92 पासून सरपंच आहे. 92 पासून? 92 पासून. 6 टर्म झाले. सरपंच, उपसरपंच, उपसरपंच, सरपंच. कसं काय म्हणजे एवढं गावचं प्रेम कसं काय मिळतंय? लोकांनी प्रेमच केलंय, आपण बी लोकांच्या पद्धतीत प्रेम करतो. एक गोष्ट मी तुमच्याबद्दल अजून एक ऐकली, ती म्हणजे की इथे काम करणारे जे कोणी आहेत त्यांच्याबरोबरचं तुमचं नातं काय सांगाल त्याबद्दल? माझं त्यांचं नातं, कामगारांचं माझं नातं, एक भावाचं, मुलाचं, मेहण्याचं असं नातं आहे सर्वांचं. म्हणजे त्यांचा मी आईबापच आहे, मित्र बे, भाऊ बे आणि सगळं सुखदुःखात त्यांच्या सर्वांच्या सामने. नाही, कारण की येता येता मी एक बाहेरच ऐकलं, तुमचे ह्याच हॉटेलमधले जे कामगार होते ते दुसरे कोणाला तरी सांगत असताना मी ऐकलं की या इथे येणारा जो काम करणारा जो कामगार आहे तो दुसरीकडे कुठे जात नाही. जात खूप वर्षापासून इथेच असतो. प्रेम लावतो तेच. खूप घरचं काय सुखदुःख असू द्या, कसलाही प्रसंग असू द्या, तिथं मी स्वतः जातीनं हजर राहतो. पुढे जात असताना सर्वांना सोबत घेऊन गेलं तर ती पुढे जाणाऱ्यांची काही जी गती असते ती अजून वाढते. मला त्यांची जाणीव आहे, कारण का मी सुद्धा हॉटेलमध्ये एका काम करत होतो. मी मोहरीत काम करत होतो. कारण कामगारांची काय व्यथा आहे ती मला तुम्हाला माहिती माहीत. क्या बात. मी ज्या टायमाला मोहरीत दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये मोहरीत भांडी धुवत होतो त्या टायमाला मी रडत होतो ना. काय हे बी कामगार आपल्याकडंच आहे, त्यामुळे त्यांना तशी कामगाराची वागणूक न देणं हे तुम्हाला. माझा घरचा कामगार म्हणून मी सांभाळतो. तर मित्रांनो, ह्याच्यातून आपण एकच गोष्ट शिकतो, ती म्हणजे की यशस्वी होण्यासाठी आपण कोणाचं तरी होणं गरजेचं आहे, तर ती लोकं आपल्यासाठी होतात आणि आपण यशस्वी होतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या ह्या माहितीबद्दल आणि तुमच्या ह्या जीवनाबद्दल, कारण की खरंच खूप टेस्टी होतं. मी नक्की पुन्हा येईन विदाऊट शूट. चला, धन्यवाद. काय दिवस होता, म्हणजे इतकी धमाल चालू आहे ना. खरं तर सातारा जो आहे तो एका एपिसोडमध्ये कव्हर करण्यासारखा नाहीच आहे, त्याच्यामुळे आता वेळ झाली इथेच थांबायची. पुढच्या एपिसोडमध्ये अजून आपण सातारा एक्सप्लोर करणार आहोत. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटत पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत पाहत राहा टुरिस्टिक अफेअर्स.